சார், சென்னையில் ஹெலிகாப்டர் ஷாட்னா எல்லா பசங்களுக்கும் தெரியும். சென்னைத்துல பிரத்யேக் முல்கா மார்த்தோ ஹெலிகாப்டர் வாலி சிக்ஸர் राजगुरु यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आवेश देशवासियांना प्रेरणा देत राहील असं म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोजा म्हणाले. बुधवारी शहीद दिनानिमित्त डिसोजा यांनी भारत मातेच्या या वीर पुत्रांना आदरांजली वाहिली. यावेळी म्हापसा नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, संदीप फळारी आणि तुषार टोपले उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. रायते झाडाने खूप माहिती दिलेली असा रिगार्डिंग यांचे जे कॉन्ट्रिब्युशन असले आमच्या देशाखातीर, आमच्या जे आम्ही यंगर जनरेशनाक चडशी खबर असना आयज, पूण हे जे लोक असा तीग जाण असा यांच्यांनी आपलो जीव दिलो स्वतंत्रा खातीर भारत देशाक टू फ्री इंडिया फ्रॉम द ब्रिटीश रूल हेंच्यांनी जायते त्रास काढून घेतलेले असले. त्या वेळाचेर दे फॉट फॉर द कंट्री, दे फॉट वॉट दे बिलीव्ह वॉज राईट, अँड दे फॉट टू एन्श्युअर दॅट वी हॅव अ बेटर लाईफ. आयज आम्ही सगळे वी लिव्ह इन अ फ्री इंडिपेंडंट इंडिया थँक्स टू पीपल लायक दीस. आयज आमकां तेंकां खंय तरी आयच्या दिसान आमी तेंकां याद करता, तेंकां सन्मान करता to ensure that the next generation knows about the contributions je ye lokani kela. Tinka aaj amka lan murgyani amka khabar asa skolan shikshan jata, pun janna ami ya platform acher yon bahar ami rastar yon ami respects dita amche maka dista ki murgyang te khetri ek seriousness dista, they understand that these are important people. म्हणून तेंकां आयज हे क्रांतीवीराची हांगा चौक आसा टू एन्श्युअर दॅट सिंबॉलिकली वी हॅव गिवन अ प्लेस फॉर दॅम इन द सिटी ऑफ म्हापसा. भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर ही फक्त तीन नावं नाही आहे, तर ह्या तीन युवकांनी त्यावेळी जी एक क्रांतीची ठिणगी पेटवली आणि त्या ठिणगीचं नंतर वणव्यामध्ये रूपांतर झालं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्याचा हा दिवस आहे. जेमतेम 23-24 वर्षाचं आयुष्य असलेली, 23-24 वय असलेली ही तिन्ही कोवळी पोरं, त्यांनी जेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध निषेध केला, त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. त्यांना सहज तिकडून पसार होता आलं असतं, पण त्याने आपल्याला अटक करून घेतली. नंतर जेव्हा खटला चालला तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला माफीचा अर्ज करायचा आहे का, जे कदाचित माफी ब्रिटिश राजाकडून मिळाली असती. ते म्हणाले आम्हाला माफीची अपेक्षा नाही, आम्हाला माफी नको आहे, आम्ही एक केलेलं आहे ती आमच्या भारताच्या लोकांमध्ये किंवा युवकांमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी. आणि त्यामुळे त्यांनी जो पवित्रा घेतला खटला चालू असताना सुद्धा, त्यामुळे मला वाटतं एक मोठ्या प्रमाणात क्रांतीची ज्योत पेटवली गेली. त्यांना जेव्हा फाशी दिली गेली लाहोरच्या तुरुंगात, त्यावेळा त्यांची लोकप्रियता एवढी मोठी होती की ब्रिटिश जे राज्यकर्ते होते त्यांनी त्यांचा धसका घेतलेला, आणि त्यांची फाशी दिल्यानंतर त्यांची मृत शरीरंसुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडे देण्याचं त्यांना धाडस झालं नाही. कारण त्यांना वाटलं की त्यांचं शहाद म्हणजे ते शहीद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंत्ययात्रेला लोक जमतील हजारोच्या संख्येने आणि एक मोठी क्रांती तिकडून सुरू होईल. या धास्तीपोटी त्यांनी रातोरात तुरुंगाची जी मागच्या बाजूची भिंत त्यांनी तोडली आणि तुरुंगाच्या मागच्या बाजूला त्यांच्या घाईघाईत अंतिम संस्कार उरकण्यात आले. असे हे तीन क्रांतीवीर, त्यांच्याकडून आपण जे त्यागाची भावना त्याने देशाच्या समोर ठेवलेली आहे, जे देशप्रेम आणि देशापुढे समर्पण करण्याची जी भावना त्यांनी आपल्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे, त्याच्यावर आपल्याला जायची गरज आहे. बलिदान दिवपाचं म्हणजे खरोखर हो व्हडलो दीस जो आम्ही सदीत आमच्या स्मरणात असपाक जाय. ह्या लोकां खातीर जे यांच्यांनी बलिदान दिला त्या खातीर हे आम्ही आज सुख मिळता. आणि आयज गरज असा ह्या असे थोर वीर
लोकांची याद करपाची. संदीपान सांगले तसे भरपूर लोकांनी आपलं त्याग दिलो असा संसाराचं तसं आपल्या फॅमिलीचं. आणि भगत सिंग हे पळीत झाल्या सातवी नसताना क्रांतीवीर जे काम करीत असले. आज आमचे युवा स्पेशली जे वेगवेगळ्या दिशेन वयता आणि जास्त करून मोबाईल ह्या हेतून जास्त करून ते वाईट दृष्टीन वयतात. थोडेसे युवा त्यांच्या खातीर ह्यांची प्रेरणा घेऊन पुढे वचपाची सप्त गरज असा.